आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जयसिंगपूरमधील जैन श्वेतांबर मंदिराच्या कार्यालयात 13 मार्च रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीतील चोरांकडून हस्तगत केलेली रोकड आणि दागिने मिळून 12,43,000 रुपयांचा मुद्देमाल बुधवारी सायंकाळी पोलिसांनी जैन मंदिराच्या ट्रस्टींच्या ताब्यात दिला आहे. 13 मार्च रोजी रात्री जैन श्वेतांबर मंदिराचे कार्यालयाचे कुलूप तोडून आतील 2 तिजोरीमधून 35 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यातील शंकर उर्फ सीकाराम भारमाजी ग्रासिया, दौलाराम भुलाराम ग्रासिया, माधुराम कुसाराम उर्फ कुरा ग्रासिया, धनाराम दौलाराम ग्रासिया यांना राजस्थानमधील पाली व उदयपूर जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये शंकर व घनाराम ग्रासिया यांच्याकडून 4,47,000 रोकड, 4,86,000 180 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 3,10,000 9 किलो 316 ग्रॅम चांदीचा पाट असा 12,43,000 मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला होता. हा मुद्देमाल बुधवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णनाथ पिंगळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या हस्ते जैन मंदिराचे ट्रस्टी व फिर्यादी भरत बागरेचा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी मंदिरचे ट्रस्टी भरत शहा, महेंद्र पोरवाल, रमेश पोरवाल हेही उपस्थित होते. गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम जोरदार पातळीवर सुरू असल्याचे निकम यांनी यावेळी सांगितले. जयसिंगपूरहून कॅमेरामन राजवी नामदारसह रमेश ढाले.